भारत देशामध्ये 3 दिवस पहिले एक फार मोठी दुर्घटना झाली, जी महाराष्ट्रात मालवण या शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा हा अवधाने क्षतिग्रस्त झाला आणि त्याच्याकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीनं आमचे सगळे नागपूर शहराचे पदाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, माजी नगरसेवक राजेश माडे, विदर्भाची अध्यक्ष माधुरीताई पालीवाल आणि सगळे समस्त आमचे विभाग अध्यक्ष यांनी एक मुकमोर्चा काढला आणि त्याच्या मार्फत ते निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देतो आहे. यांचा पुतळा मालवण येथे अवधानाने क्षतिग्रस्त झाला अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे झालेलं आहे त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आम्ही करतो आहे. आज माननीय शहराध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, कारण की आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या मनामनात आहे, तसंच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. या घटनेचं शल्य आम्हा सर्वांमध्ये असून या औचित्य साधूनच आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे.